आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडकेआर येथे रस्ता डांबरीकरणाचा झाला शुभारंभ. 20 लाखांचा निधी मंजूर, आमदार कवडकी मठ यांचे विशेष प्रयत्न. बेडकेआर येथील सिद्धार्थ नगर पासून ते चिकोडी मार्गावरील पाणी फिल्टर हाऊस पर्यंत 470 मीटर लांबीचा व 12 फूट रुंदीचा रस्ता डांबरीकरणासाठी विधान परिषद सदस्य महंतेश कवडकी मठ यांनी कर्नाटक शासनाच्या BCP व TSP योजनेअंतर्गत 20 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ आमदार सौ शशिकला चोले यांच्या हस्ते करण्यात आला. जव्हारचे संचालक अशोक नारे, ग्रामपंचायत सदस्य RG डोमणे, शौकत मुल्ला, करामत मुल्ला, बासू मुल्ला, इब्राहिम मुल्ला, लक्ष्मण शिपुरे, ग्रामपंचायत अध्यक्षा शारदा जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा अर्गे, विजयलक्ष्मी हेगडे, महानंदा बेनाळे, प्रशांत पाटील, राजू चौगुले, बाबूराव नारे, बाळासाहेब शिंदे, शांतीनाथ शिंदे, विष्णू आर्गे, प्रदीप भोजे पाटील, सुहास डोमणे यांच्यासह ग्रामस्थ, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बेडकेआरहून कृष्ण आर्गे. SC ST कॉलनीमध्ये आज इथं मानतेशनाच्या एका प्रयत्न विशेष प्रयत्नातून आणि आपलं देखील एक मागणी होतं त्यामध्ये SCP TSP ह्या स्कीममधून SC आणि ST कॉलनीमध्ये जे डेव्हलपमेंट्स असतात त्या माध्यमातून इथं बेडकेआरमध्ये ह्या कॉलनी सिद्धार्थनगरमध्ये आज एक रस्ता उद्घाटन झाला. ह्याला 20 लाखाचं निधी आलेला आहे आणि हे विशेषतः आपल्या MLC मानतेश अण्णांच्या प्रयत्नातून आणि आमचं एक मागणी होतं, कारण सगळीकडं आम्ही पोचू शकत नाही, जिथं पोचू शकत नाही ह्या भागाचे विधान परिषदचे सदस्य म्हणून त्यांच्याकडं देखील आपण मागणी केली होतं आणि त्यांनी देखील मला सहकार्य केलं आणि आज 20 लाखाचं ह्या कॉलनीमध्ये रस्त्यासाठी आज निधी मंजूर झालेला आहे आणि त्याचं उद्घाटन झालेलं आहे.